राष्ट्रवादीच्या चिन्हाबद्दल मागे 2 दिवसांपूर्वी सुनावणी झाली होती आणि त्याच्यातले काही निरीक्षण तुम्ही नक्कीच बघितले असतील. काय वाटतं आज या सुनावणीत पुढचा टप्पा कसा असेल? आता कसं आहे की आपल्याकडे अप्रत्यक्ष लोकशाही असल्यामुळे आपण निवडून देतो लोकांना आणि त्यामुळे राजकीय पक्ष या गोष्टीला आपल्या लोकशाहीमध्ये फार महत्त्व आहे आणि त्यामुळे अँटी डिफेक्शन लॉ जो केला आहे 85 साली, 1 स्पीकरचा रोल, 2 सुप्रीम कोर्टाचा रोल, 3 या सगळ्यांचा किंवा इलेक्शन कमिशन सगळ्याचा एकत्रित अभ्यास करावा लागतो. आता सुप्रीम कोर्टाने एक गोष्ट क्लिअर केली नाही आहे, परवा जी त्यांनी करायला पाहिजे होती असं माझं व्यक्तिगत मत आहे की 2/3 लोक एकाच वेळी बाहेर जायला पाहिजेत. 2-2, 3-3, 4-4, 6 महिन्यात गेले तर नाही चालणार आणि त्यांनी दुसऱ्या पक्षात मर्जर करायला पाहिजे. हे जर का गृहीत धरलं तर 16 लोक पहिले जे शिवसेनेचे गेले ते आणि आत्ता 9 लोक जे गेले ते हे डिस्क्वालिफाय होतात. परंतु सुप्रीम कोर्टाने तसा निर्णय दिलेला नाही, ओमिशन आहे ते झालेलं. आणि दुसरी गोष्ट अशी की शिवसेनेच्या बाबतीत इलेक्शन कमिशननी फक्त निवडून आलेल्या लोकांचा विचार केला, त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला आहे आणि तो 5 जजेसनी 1 मताने दिला आहे. आणि त्यांनी असं सांगितलं आहे की पक्ष कोणाचाही ठरवायचं असेल तर 3 गोष्टींचा विचार करावा लागेल. 1 संघटनेमध्ये प्राबल्य कोणाचं आहे, 2 घटनेप्रमाणे कारभार चालला आहे का, त्या पक्षाची जी घटना जी रजिस्टर्ड असते इलेक्शन कमिशनकडे त्याप्रमाणे कारभार चालला आहे का, 2 आणि निवडून आलेल्या सदस्यांमध्ये बहुमत कोणाचं आहे, 3. त्यामुळे आता जो निर्णय इलेक्शन कमिशन देईल तो शिवसेनेसारखा असेलच असं नाही, कारण सुप्रीम कोर्टाने जे सांगितलं आहे दॅट इज ॲब्सोल्युटली बाइंडिंग ऑन ऑल ऑर्गनायझेशन्स इन इंडिया. सुप्रीम कोर्ट इज द फायनल इंटरप्रिटर ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. आणि त्यामुळे आत्ताचा निर्णय कसा लागेल हे सगळे पुरावे एकत्रितरित्या इलेक्शन कमिशननी पाहिले की ते ठरवतील. एक दुर्दैव आपल्याकडे एवढंच आहे की ते सगळे IAS ऑफिसर असतात, त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाचा जज होईल पात्रता असलेली व्यक्ती नसते आणि त्यामुळे कायद्याच्या सटलिटीज काही वेळा इलेक्शन कमिशनला कळत नाही. आणि ही गोष्ट सेशनच्या काळापासून चालू आहे, सेशनसुद्धा 1-2 चुकले होते आणि सुप्रीम कोर्टाने मग त्यांना करेक्ट केलं होतं. आता कसं आहे की इतर सर्व डिस्क्वालिफिकेशनच्या ज्या केसेस असतात राज्यघटनेखाली त्याचा निर्णय गव्हर्नर घेतात आणि ते इलेक्शन कमिशनच्या सल्ल्याप्रमाणे घेतात. फक्त अँटी डिफेक्शन लॉखाली 10व्या शेड्यूलखाली डिस्क्वालिफिकेशन पक्ष सोडल्याबद्दल जर का डिस्क्वालिफिकेशन असेल तर त्याची एक्सक्लुसिव्ह पॉवर ही स्पीकरकडे दिलेली आहे आणि त्यामुळे हा निर्णय सुप्रीम कोर्ट घेऊ शकत नाही. आणि हे परवाच्या केसमध्ये चंद्रचूड साहेबांनी क्लिअर केलेलं आहे की सेपरेशन ऑफ पॉवर्स आहे आपल्याकडे, त्यामुळे इलेक्शन कमिशनच याचा निर्णय घेऊ शकेल. आणि ते आधीच्या चीफ जस्टिसने असं सांगितलं होतं की आमचा निर्णय होईपर्यंत थांबा आणि त्यानंतर निर्णय द्या, पण चंद्रचूड साहेबांनी असं सांगितलं तशी गरज नाही, तुमचा निर्णय तुम्ही द्या, आमचा निर्णय आम्ही देतो. त्याचा परिणाम असा झाला की शिवसेनेचा जो निर्णय दिलेला आहे तो पुन्हा चुकीचा ठरू शकतो यांच्या पुढच्या इंटरप्रिटेशनप्रमाणे, कारण शिवसेनेच्या याच्यामध्ये पक्षाची संघटनेत प्राबल्य कोणाचं आहे आणि पक्षाच्या घटनेप्रमाणे सगळं झालं आहे की नाही हे तपासून पाहिलं गेलेलं नाही आहे. म्हणून मी आपल्याला सांगितलं की शिवसेनेचा जो निर्णय आहे तो आत्ता लागेल असं अजिबात नाही. आत्ताचा निर्णय हा नवीन निर्णयावर अवलंबून त्या तत्वांवर लागेल. निर्णय आज होईल अशी अजिबात शक्यता नाही आणि तसा होऊ पण नाही, कारण दोन्ही बाजूची बाजू ऐकून घेतल्यावर त्याच्यावर दे हॅव टू अप्लाय देअर माइंड, व्यवस्थित विचार करून कोणाच्या बाजूने निर्णय द्यायचा तर व्यवस्थित विचार करून ताबडतोब निर्णय नाही देता येणार, इतकी सोपी गोष्ट नाही आहे. सर, याच्यामध्ये मणिपूरच्या राजेंद्र सिंग राणाचा खटला जो होता त्या मंत्र्यांनी पक्षाच्या विरोधात जाऊन मध्य प्रदेश शपथ घेतली, त्याचे पुरा संदर्भ याच्यामध्ये दिलेला आहे. अगदी बरोबर आहे, पण माझं स्वतःचं हल्ली असं मत झालं आहे की रेबिया केसमध्ये काय झालं, किओटा केसमध्ये काय झालं याचा काही संबंध नाही. ही जी आत्ता तुमच्यासमोर केस आहे घटनेच्या तरतुदी क्लिअर आहेत, रिप्रेझेंटेशन ऑफ द पीपल ॲक्ट 1951 तरतुदी क्लिअर आहेत, त्या याच्याप्रमाणे पक्ष कोणाचा आहे कोणाचा नाही हे इलेक्शन कमिशननी ठरवावं. इलेक्शन कमिशनला जर का ठरवता आलं नाही, चुकीचा निर्णय दिला तर आपल्याला पुन्हा सुप्रीम कोर्टाकडे जावं लागतं आणि मग तिथे घटनापीठापुढे पुन्हा हा केस चालेल. हे सगळं जे आहे हे मला जे दिसत आहे त्याप्रमाणे इतक्या लवकर संपणार नाही आहे, हे महिनोघंटी चालू राहणार आहे.